एका झाडाला किती बिया निघतात साधारण आपलं, सॉरी काय म्हणतात त्याला, एका झाडाला 20 किलोचा माल निघतो, एका झाडाला 20 किलो माल निघतो जवळजवळ, आणि कमीत कमी कमीत कमी 20 किलो, कमीत कमी 20 किलो माल निघून साधारणपणे 1800 झाडे, 1836 म्हणजे विचार जर केला तर हे 36 टन माल याला लागू शकतो, बरोबर ना, 36 टन, कारण तर 36 टन साधारणपणे 2 एकरमध्ये माल निघतो आहे आणि एका वर्षात एवढं उत्पन्न, समजा का वार्षिक उत्पन्न का परत वार्षिक, वार्षिक एका वर्षात एकदा माल धरायचा आणि 36 टन उत्पन्न निघतंय. आपण कुठल्या महिन्यात त्याची कटिंग केली? हां, पूर्ण 5 महिन्यात फळ चालू, कटिंग करावी लागते. कटिंग केल्याच्या नंतर 5 महिन्यामध्ये फळ धारणा होते. एकरी आपलं सॉरी किलोला 70 च्या ठिकाणी आपण 50च रुपये धरू, 50 रुपये किलोच्या तर कमी कधीच नसतात. शेंगा ह्या बाजारामध्ये 15 रुपये पाव, 40 चा तर निश्चित, 10 रुपये पावच्या खाली कधीच सेंग जात नाही. 10 रुपये पाव म्हटलं तरी 40 रुपये किलो, 40 रुपये किलो म्हणजे 4000 रुपये क्विंटल, 40000 रुपये टन, आणि 30 टनच म्हटलं तरी 4×12 लाखाचं उत्पन्न 1 एकरमध्ये आरामशीर निघतं आहे असं त्यांचं 100% म्हणणं आहे, त्यांनी काढलेलं आहे. याची लागवड कधी केली आपण? जूनमध्ये सर. जून कुठला? 22-23. 2 वर्ष झाले सर. हां, 2 वर्ष झाले आला आता. 2 वर्षाचा बाग आहे. 2 वर्षामध्ये आपण आता हे दुसरं उत्पन्न आहे का? हां, हे दुसरं उत्पन्न. एकदा एक उत्पन्न काढलं मागच्या वर्षी. मागच्या वर्षी थोडीशी बाग आता छोटी असेल. यावर्षी बाग उंच झाला आहे, पूर्णपणे शेंगा डेव्हलप झाल्यात, शेंगाही त्याला भरपूर लागल्यात, आणि एक शेंग मला दिसते खूप मोठी अशी आहे, म्हणजे त्याची लांबी जवळजवळ 3 फुटापर्यंत असेल. बघा, तुम्हाला ते शेंग दाखवत आहेत. हां, या लावर लांबी जी हिशोबा फोटावर, हाताच्या फोटावर माझा अर्ध्या अर्ध्या फोटा ना, हात नाही असं नसतं, असं असं हां नाही, फक्त असंच अर्धा, 1, 1.5, 2 आणि 2.5 फूट, 2.5 फुटाहून जास्त शेंगेची लांबी आहे त्या. तर असा हा जबरदस्त बाग आपण फुलवू शकता. मात्र 5 महिन्याच्या मेहनतीनंतर उत्पन्नाला सुरुवात होते आणि वार्षिक उत्पन्न एकरी 5-6 लाख रुपये तर कुठंच नाही केलं, एकरी 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न देणारा शेवग्याचा बाग आपण पाहू शकता, आणि बहुगुणी असतो शेवगा सगळ्या उत्पन्नाच्या बाबतीत, म्हणजे त्याचं काहीच वाया जात नाही. तर असा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.